नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीवरती आज आपण महाराष्ट्र तांत्रिक सेवा पुरक्ष पूर्वपरीक्षा याच्यासमध्ये जो एक महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न दिसतील तो म्हणजे विज्ञान आणि पर्यावरण यामध्ये आपण विज्ञानाच्या सोबतच पर्यावरणाचा एक डिटेल मॅप आपण जो आहे तो बघणार आहोत मी तुम्हाला यातले काही कन्सेप्ट शिकवणार पण आहे त्याचबरोबर कन्सेप्टसोबत काही प्रश्न पण विचारणार आहे तर सुरुवातीला आपण प्रश्न घेऊया आणि प्रश्नानंतर तुम्हाला एक एक टॉपिक जो आहे तो शिकवला जाईल ठीक आहे सो so, लवकरच आपण या सेशनला आता सुरुवात करू आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि लेट्स स्टार्ट ठीक आहे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि सुरू करूया आपण सेशन या सेशनला या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याकडे आ, एक सेकंड थांबा जी डी सी अकॅडमी तर्फे विविध ऑफर चालू आहेत यामध्ये तुम्हाला तलाठी भरतीविषयी माहितीच असेल की तलाठी भरतीची बॅच आपल्याकडे चालू आहे ज्यामध्ये बॅच सुरू झाली आहे आणि सगळे विषय त्याच्यात तुम्हाला मिळत आहेत जे सिलेबस वाईज इम्पॉर्टंट आहेत तसेच तलाठी भरतीसाठी अनलिमिटेड वेळा तुम्ही क्लासेस कधी बघू शकता ही जी बॅच आहे यामध्ये टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे तर तुम्ही या नंबरवर फोन करून या बॅचमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करू शकता सध्या ऑफर चालू आहेत एम पी एस सी इंटिग्रेटेड बॅच चालू आहे ज्यामध्ये पेनड्राईव्ह पण देण्यात येते आणि राज्यसेवा पूर्व आणि मुख्य यासाठी ही बॅच सुरू आहे जर तुम्हाला यामध्ये यायचं असेल तसेच स्टेसरीज लावायची असेल तर नक्कीच संपर्क साधा तसेच कंबाईनसाठी पण आपल्याकडे बॅच चालू आहे यासाठीही तुम्हाला विविध गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत आता काल आपण रिमोट सेन्सिंग बघितलं होतं आज आपण पर्यावरण विषय बघणार आहोत पर्यावरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व आपल्या ब्रह्मांडाशी नाही तर आपलं फक्त वसुंधरेशी संबंधित आहे वसुंधरा म्हणजे पृथ्वी आणि त्याविषयी सर्वच्या सर्व गोष्टी यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत आता तुम्हाला माहीत आहे ग्रह सोलर सिस्टीम ज्याला आपण आपलं हे म्हणतो अंतरिक्षामधल्या सगळ्या सौरमंडलाच्यामध्ये तुम्हाला सगळे ग्रह माहीत आहेत सूर्याच्या सर्वात जवळ असलेला जो ग्रह आहे त्याला आपण मर्किरी असं म्हणतो ठीक आहे पहिल्या कक्षेमध्ये बुध त्यानंतर व्हेनस त्यानंतर आपली पृथ्वी तीन नंबरला आहे त्यानंतर मंगळ आहे ज्युपिटर आहे त्यानंतर सॅटरन आहे युरेनस आहे नेपच्यून आहे तर हे जे आहे टोटल सात ग्रह आपल्याला दिसतात किती आहेत आठ ग्रह ठीक आहे एक ग्रह आपल्याला तो आपण हे केला आहे ठीक आहे तुम्हाला माहीत आहे रिमेनिंग डेज स्टडीसाठी स्ट्रॅटेजी अशीच असावी की जास्तीत जास्त रिव्हिजन असावी जे काही तुम्ही आतापर्यंत वाचलेलं आहे याच्यामध्ये नवीन काही कळा करायचं नाही आहे आपल्याला ठीक आहे येस सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी आणि युरेनस तुम्हाला याविषयी प्रश्न विचारले जातात की यामध्ये नेमक्या कोणकोणत्या कौन गोष्टी झालेल्या आहेत यम व्ही ई यम जे एस यू एन ओके ही ट्रीक आहे मयूर सरांनी तुम्हाला दिले लक्षात ठेवा वेलकम उषाजी येस आज थोडं लेट लेक्चर झालं बिकॉज थोडं ऑफिसमध्ये सर पोचायचे होते त्यामुळं लिंक बनायची होती पहिला प्रश्न मी तुम्हाला देतो आर्सेनिक प्रदूषणाने कोणता आजार होतो ठीक आहे आर्सेनिक जे आहे या मेटलच्या प्रदूषणामुळे कोणता रोग तुम्हाला किंवा कोणता आजार होऊ शकतो सगळ्यांचं स्वागत आहे येस प्लुटो हा एक्सक्लुडेड आहे राईट हाळांचे फ्लोरोसिस इटाई इटाई ब्लॅक फूट और मेट हिमोग्लोबिन व्हेरी गुड मॉर्निंग अतुलजी या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर तीन यामध्ये आर्सेनिक या प्रदूषणाने कोणता आजार होतो ब्लॅकफूट नावाचा डिसीज होतो दॅट इज लाईक तुम्ही त्याला फंगल इन्फेक्शन असंही म्हणता हे आर्सेनिकमुळं होत असतं त्यानंतर तुम्ही जे इथं उत्तर दिलं आहे इटाई uh, इटाई हा इटाई इटाई नावाचा जो रोग आहे तो कशामुळं होतो हा बेसिकली uh, मास मिनियम पॉयझनिंग ऑफ स्टार्टिंग ओके एक सेकंड थांबा तर सल्फर मुळे योकाची आय अस्तमा होतो इटाई इटाई हा डिसीज एका वेगळ्या कारकामध्ये होतो मुळे होतो ओके इथं लक्षात ठेवा इथं दिलं नाही आहे पण ते बरोबर आहे की कॅडमियम ओके कॅडमियमच्या प्रदूषणामुळे आपल्याला इटाई इटाई नावाचा रोग होऊ शकतो ब्लू बेबी सिंड्रोम जर म्हटला तर तो, तो नायट्राईट नायट्रेट ॲल कंटॅमिनेशन जर असेल तुमच्या घरच्या पाण्यामध्ये किंवा ग्राउंड वॉटरमध्ये तुमच्या मिक्स झालं तर तुम्हाला ब्लू बेबी सिंड्रोम होऊ शकतो नाइट्रेट हो तो म्हणजे नायट्रेटमुळं होतो ब्लू बेबी सिंड्रोम इटाई हा कॅडमियमपासून होतो त्यानंतर योकायची अस्थमा हा सल्फर डाय औ, औ, सल्फर ऑक्साईडपासून होतो त्यानंतर या ठिकाणी जो मिनामाटा मिना डिसीज आहे हा मिनामाटा डिसीज चाय कुठे आला होता पहिल्यांदा एकोणीसशे छप्पनमध्ये जपानमध्ये आणि हायली टॉक्सिस केमिकल्स आणि याच्यापासूनमध्ये न्युरोलॉजिकल आपल्या सिस्टीम त्याचा अटॅक होतो तर कशाचा होतो यम फॉर मिनामाटा यम फॉर मर्केरी ओके मर्केरीच्यापासून पाऱ्याच्यापासून जो पसरणारा तुमच्या बॉडीमध्ये जर गेला तर तो जो रोग आहे तो आहे मिनामाटा डिसीज ओके हां हां बरोबर कॅडमियम आर्सेनिक प्रदूषणाने कोणता आजार होतो ब्लॅक फूट सिंड्रोम हे लक्षात ठेवा येस इटाई इटाई कशामुळं होतो कॅडमियममुळे होतो ओके आणि फ्लुरोसिस डेंट विकॅनचे हाळांचा फ्लोरॉसिस फ्लोरीनमुळे होतो ओके जे इथं दिलेलं नाही आहे त्यानंतर पुढचा डिसीज बघा रेड डाटा बुकमधील हरित पृष्ठांची संख्या प्रत्यक्षपणे काय दर्शवते रेड डाटा बुक आहे आयुसियनच त्यामध्ये काही ग्रीन कलरचे पानं आहेत त्या पानांच्या माध्यमातून काय दर्शवलं जातं अप्रत्यक्षपणे गुड मॉर्निंग एव्हरी वन सगळ्यांचं स्वागत आहे वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाची स्थिती पर्यावरण अवनतीची पातळी वन्यजीवास असणारी धोक्याची पातळी की यापैकी काहीही नाही याचं उत्तर तीन असं तुम्ही देत आहे पण याचं उत्तर आहे एक वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाची स्थिती रेड डाटा बुकमधील हरित पृष्ठांची संख्या आपल्याला काय दर्शवते तर वन्यजीव संवर्धन म्हणजे आपण म्हणू शकतो संवर्धन म्हणजेच आपण बेसिकली त्याला एक मराठीमध्ये शब्द वापरला आहे तसं हव हजबंडरी हा शब्द पण आहे तर वाईल्ड लाईफ हजबंडरी जो प्रोग्राम आहे त्याची स्थिती याच्यामध्ये दाखवली जाते रेड डाटा बुकमधल्या हरित पृष्ठांमध्ये धोक्याची पातळी नाही दाखवत हरित आहे ते ग्रीन आहे ग्रीन म्हणजे त्या ठिकाणी स्थिती आहे फक्त धोक्याची पातळी रेडमध्ये असेल ओके त्यानंतर तुम्ही आयुसीएन रेड लिस्टमधल्या कॅटेगरीज बघू शकता यामध्ये पहिली जी आहे ती नॉन इव्हॅल्युटेड आहे जे ज्या आहेच नाहीत लिस्टमध्ये त्यानंतर डाटा डिफिशियंट आहेत त्यानंतर नियर थ्रेटन डाटा डिफिशियंट म्हणजे डाटा डाटा आयुसीएनकडे प्रॉपर अवेलेबल नाही नियर थ्रेटन म्हणजे जे धोकाग्रस्त स्थितीच्या जवळ असू शकतात किंवा आहेत लिस कन्सन म्हणजे जे थोड्याफार प्रमाणामध्ये ज्यांची काही पातळी आपण म्हणू शकतो की धोक्यात येत नाही ठीक आहे व्हलनरेबल एंडेंजर्ड आणि क्रिटिकली एंडेंजर्ड ह्या तीन पातळ्यांवरती जास्तीत जास्त ॲनिमल सध्या आहेत पृथ्वीवरती आणि ती धोक्याची पातळी आहे ॲडक्वेट डाटामध्ये आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे एक्स्टिंक्ट इन द वाईल्ड म्हणजे जंगलातूनच पूर्ण गायब ई डब्ल्यू आणि एक्स्टिंक्ट म्हणजे खतम ओके टाटा गुड बाय गया हे जे आहे ते एक्स्टिंक्ट आहे एक्स्टिंक्टमध्ये तो चायनामधला एक उल्फ आहे तो उल्फ एक्स्टिंक्टमध्ये येतो आणि इंडियामध्ये असा कोणता ॲनिमल आहे जो एक्स्टिंक्ट झाला आहे ओके तर त्याचं नाव तुम्हाला माहीत असलं पाहिजे वन हॉर्न रायनो ओके एक शिंगी गेंडा हा जो प्राणी आहे तो एक्स्टिंक्टमध्ये टाकला आहे एनच्या लिस्टमध्ये त्यावरती प्रश्न येऊ शकतो नाही अक्षय सर त्यानंतर याचे काही कलर्स पण आहेत याचे कलर कोडिंग्स आहेत तसं तुम्हाला जर विचारलं तर एक्स्टिंगचा कलर कोड काय आहे ब्लॅक आणि त्याचा नाव आहे आठशे अडुसष्ट ओके कलर कोडचं पण नाव आहे आणि तो कलर कोडचं नाव आहे आठशे अडुसष्ट एक्स्टिंक्ट इन वाईल्ड जंगलामधून गायब सेवन्टी एट क्रिटिकली एन्जेंडर एक्कावन्न शहात्तर एनडेंजर्ड सत्याहत्तर झिरो पाच पल्नरेबल अकरा सहाशे चौपन्न नियर थ्रेटन चौवेचाळीस शून्य सहा लिस्ट कन्सन छत्तीस नऊशे बावन्न आणि ऑल स्पेसिस आठ हजार किंवा ब्याऐंशी हजार पासष्ट असं इथे दिलेलं आहे ठीक आहे हे हो। लक्षात ठेवा येस चित्ता पण हां खालीलपैकी संरक्षित क्षेत्रांचा विचार करा बंदीपूर भितरकनिका मानस सुंदरबन वरीलपैकी कोणती व्याघ्र राखीव क्षेत्र आहेत टायगर रिझर्व आहेत यू हॅव टू गिव द ॲन्सर ऑफ इट यापैकी कोणते जे आहेत ते संरक्षित क्षेत्र आहेत वाघांसाठी राखीव क्षेत्र आहेत डोडो नावाचा चित्ता बरोबर हे नंबर आयुसियन देतं इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर या प्रश्नाचं उत्तर काय असेल दोन ठीक आहे बंदीपूर त्यानंतर मानस आणि सुंदरबन हे जे क्षेत्र आहे हे व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये येतं बंदीपूर मानस आणि सुंदरबन भितरकनिका हे व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये येत नाही बंदीपूर मानस अँड सुंदरबन अ क ड या प्रश्नाचं उत्तर असेल अँड यू हॅव टू गिव्ह इट अ राईट आता बंदीपूर नॅशनल पार्क हा टायगर रिझर्व आहे साऊथ इंडियन स्टेट ऑफ कर्नाटक बंदीपूर कर्नाटक लावायचं आलं तर मानस सगळ्यांनाच माहीत आहे आसाम माइंड वा, मानस वाईल्ड लाईफ सँच्युरी अँड नॅशनल पार्क ॲज वेल ॲज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पण ती आहे मानस आणि प्रोजेक्ट टायगर रिझर्व इथं पण आहे तसेच एलिफंट रिझर्व पण आहे ते मानसमध्ये मा कुठे आसाममध्ये मा त्यानंतर सुंदरबन नॅशनल पार्क ठीक आहे ह्या तर सगळ्यांनाच माहीत आहे टायगर रिझर्व आहे हे बायोस्पियर रिझर्व पण आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्या भारतात येतं गंगा डेल्टामध्ये इथं प्रदेश तयार होतो चाळीस टक्के डेल्टा जो आहे किंवा सुंदरबनचा तो आपल्या भारतात आहे आणि साठ टक्के डेल्टा जो आहे तो बांगलादेशमध्ये <coughs> त्यानंतर भितरकनिका नॅशनल पार्क हा नॅशनल पार्क केंद्रापारा नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे ओडिशामध्ये आणि हा एक स्पेसिफिकली टायगर रिझर्व नाही भितरकनिका हा टायगर रिझर्व नाही आहे ओडिशामध्ये भितरकनिका येतं ओके येस हां त्यानंतर इथं काही गोष्टी लक्षात ठेवा लिस्ट ऑफ टायगर रिझर्व समजा तुम्हाला प्रश्न विचारला खालील जोड्या लावा जो, नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व कधी स्थापन झाले आणि कोणत्या स्टेटमध्ये आहेत ओके जसं बंदीपूर हे कर्नाटकमध्ये त्र्याहत्तरमधलं आहे ठीक आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर दरम्यानचे हे सगळे ते बंदीपूर जिम कॉर्बेट उत्तराखंड कान्हा मध्य प्रदेश मानस आसाम मेळघाट महाराष्ट्र ओके आणि पामलाव झारखंड ओके हे महत्त्वाचे पाच आहेत जे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये आणि रणथंबोर एक राजस्थानमध्ये सिमलीपाल ओडिशामध्ये सुंदरबन म्हटलं तर वेस्ट बेंगॉल पेरियार म्हटलं तर केरळ सारिस्का राजस्थान बक्सा वेस्ट बेंगॉल इंद्रावती नावाचा नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व छत्तीसगडमध्ये आहे हे लक्षात ठेवा ओके इंद्रावती तर हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तर बंदीपूर आता पाठ ठेवा कर्नाटकमध्ये कॉर्बेट उत्तराखंड जिम कॉर्बेट कान्हा मध्य प्रदेश मानस आसा, पामलाव, आसाम मेळघाट महाराष्ट्र पामलव या ठिकाणी झारखंड रणथंबोर राजस्थान तसंच लक्षात राहतं सिमलीपाल ओडिशा ओडिसा ठेवा कारण सिमलीपालमध्ये तुम्ही आसाम करू शकता किंवा हिमाचल प्रदेश करू शकता बट सिमलीपाल इज ओडिशा ओके सुंदरबन वेस्ट बेंगॉल पेरियार म्हटलं की केरला सारिस्का राजस्थान बक्सा वेस्ट बेंगॉल अँड इंद्रावती छत्तीसगड हे लक्षात ठेवा हां नेक्स्ट इथं तुम्ही भितरकनिका नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे ते सांगायला पाहिजे होतं ओके तर इथं बघू शकता तुम्ही भितरकनिका नॅशनल पार्क हा क्रोकोडाईल्ससाठी फेमस आहे इथं तुम्हाला क्रोकोडाईल्स दिसत आहेत मगरांसाठी ओके मगरांसाठी राखीव क्षेत्र कोणतं आहे तर भितरकनिका आहे ठीक आहे सिरियस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पेपरमध्ये हे प्रश्न अच्छा असे येणार आहेत यामधले काही ना या काही आयोग याच्यामध्ये फक्त शब्दांचा खेळ करेल तर लक्षात ठेवा कारण या ठिकाणी जर सिरियस राहिलं तर पुढचं आयुष्य तुमचं एकदम रिलॅक्स होऊ शकतं नाहीतर आयुष्यभर पेपर देत बसाल किंवा मग त्याचा पश्चाताप होईल तुम्हाला की मी अभ्यास केला होता पण एक सिरियसनेस माझ्यात नव्हता त्यामुळं मी थोड्याफार गोष्टींमुळं कमी पडलो ओके पुढचा प्रश्न बघा प्रवाळ भित्तिका बनवणारे कोरल्स हे प्राणी कोणत्या प्राणी वर्गात आहेत <coughs> स्पॉन्ज क्रिस्टॅसिया सिलेंटरेटा की मॉलुस्का सोपा प्रश्न आहे <coughs> हां क्रोकोडाईल आणि ॲलिगेटर याच्यामध्ये फरक आहे त्यांच्या तोंडांचा ॲलिगेटरचं तोंड असं लंब असतं थोडं ठीक आहे ओके सुस सुसर असं काहीतरी त्याला ते म्हणतात सुसरी वगैरे आणि जे क्रोकोडाईल आहेत ते मगर नॉर्मल ओके पण तिथं आपल्याला डायरेक्टली मगर दिसले दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा ते त्यांच्याच याच्यातल्या प्रजाती आहेत तर ते दोन्ही प्रजाती तिथं भितरकणिकामध्ये राखीव आहेत ओके येस साठी हे विशेष नोट केलंय मयूर सरांनी या क्वेश्चनचं उत्तर सोपं आहे सिलेंट रेटा प्रवाळ भित्तिका म्हणजे कोरल रिफ अँड कोरल रिफ आपल्या भारतामध्ये एक वैशिष्ट्य आहे की हा जो आपल्या भारताचा मॅप तुम्हाला इथं दिसत असेल या ठिकाणी लक्षद्वीप जे बेट आहेत हे संपूर्ण लक्षद्वीप बेटं यापासूनच बनलेले आहेत प्रवाळांपासून प्रवाळ ही एक वनस्पती आहे ती मेल्यानंतर तिच्यापासून एक असा पार्ट तयार होतो कडकवाला त्या वनस्पतीपासून की त्याच्यावर थरावर जर थर झाले तयार तर एक बेट तयार होतं त्याच पद्धतीनं लक्षद्वीपचे जे सगळे बेट आहेत ते तयार झालेले आहेत याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन सिलेंटरेटा ओके नायडेरियन ऑल्सो कॉल्ड ॲज सिलेंट्रेटा म्हणजे नायडेरियालाच आपण काय म्हणतो सिलेंट्रेटा असंही म्हणतो आणि फायलम नायडेरिया जो की एक सिलेंटरेटाच आहे याच्यामध्ये जवळपास नऊ हजार प्रजाती येतात पृथ्वीवर आणि मोस्टली त्याच्यात समुद्री प्राणी येतात कोरल्स हायड्रा जेलीफिश पोर्तुगीज मेन ऑफ वॉर सी अॅनिमोन सी पेन सी व्हिप्स आणि सी फॅन्स हे सगळे जे आहेत हे या सि नायडेरिया किंवा सिलेंट्रामध्ये येतात पर्यावरण संरक्षण संवर्धन संबंधात नुकतीच आलेली ब्राउन टू ग्रीन रिपोर्ट कोणत्या संस्थेनं प्रदर्शित केली आहे ब्राउन टू ग्रीन रिपोर्ट बत्तीस <coughs> स्क्वेअर किलोमीटर कशाचा आहे सर या प्रश्नाचं उत्तर असेल एक जी ट्वेंटी जे पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण संबंधात नुकतीच आलेली जी ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट आहे हा ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट कोणत्या संस्थेने प्रदर्शित केला होता जी ट्वेंटीने केला होता ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट मोस्ट कॉम्प्रेन्सिव्ह ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ द जी ट्वेंटी आणि हे एटी इंडिकेटर्स त्याच्यात डिक्बनायझेशनसाठी क्लायमेट पॉलिसीसाठी फायनान्ससाठी आणि व्हनरेबिलिटी ऑफ द क्लायमेट चेंज यासाठी हा जो आहे तो रिपोर्ट आला होता तो आला होता आपल्याला ब्राऊन ग्रीन रिपोर्ट कोणी केला होता जाहीर जी ट्वेंटीने आणि याच्यामध्ये फाईव्ह हायेस्ट रँक जी ट्वेंटी कंट्रीज आहेत डेथ फ्रॉम एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स ज्याच्यामध्ये झालेले आहेत वेदर इव्हेंट्समुळं डेथ झालेले आहेत त्याच्यामध्ये भारत तीन हजार सहाशे एकसष्ट डेथ डेथ पर्सेंट पर वन लॅक इन्हॅबिटंट झिरो पॉईंट बत्तीस आहे हायेस्ट रँक जी ट्वेंटी कंट्रीन इन इकॉनॉमिक लॉस तर त्यामध्ये अमेरिका आहे चायना आहे इंडिया आहे तीन नंबरला आणि मेक्सिको चार ऑस्ट्रेलिया पाच नंबरला ओके लक्षात घ्या महासागरांच्या अंमलीकरणामुळे कोरल ब्लिचिंग होते कोलर कोरल आताच वनस्पती आहे आणि त्या तुम्हाला माहीत आहेत कोरल मेल्यानंतर त्याच्यापासून एक सरफेस तयार होतो त्याच्यापासून ब्लिचिंग होते ब्लिचिंग म्हणजे ते झीज होते त्याची तर महासागराच्या अंमलीकरणामुळे कोलर ब्लिचिंग होते खारपुटीची वनं किनारी भागात सुनामी येण्यास कारणीभूत असतात यापैकी योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे यापैकी कोणतं विधान योग्य आहे सोपा प्रश्न याचं उत्तर एक असेल अगदी बरोबर महासागरांच्या अंमलीकरणामुळे कोलर आ, कोलर आपण म्हणू शकतो कोरल बिचिंग होते हे बरोबर आहे विधान पण या ठिकाणी जे खारपुटीची वन किनारी भागात सुनामी येण्यास कारणीभूत असतात चुकीची गोष्ट आहे उलट ते खारपुटीची वनं जे आहेत मॅनग्रुव्ह फॉरेस्ट ते आपल्या सुनामीपासून त्या भागाला वाचवतात किनारी भागाला दुसरं विधान चुकीचं असेल सुंदरबनमध्ये खारपुटीची वनं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये खारपुटीची वनं आहेत जास्त पर्सेंटेजमध्ये नाही पण आपल्या महाराष्ट्रात पण आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागामध्ये तर हे आपल्या किनारी भागाला काय वाचवतात खारपुटीची वनं कशापासून सुनामीपासून ते लक्षात ठेवा त्यानंतर कोरल हे कॅल्शियम कार्बोनेट सी ए सी ओ थ्रीपासून बनलेले असतात राईट व्हेरी गुड त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता चाळीस टक्के भाग आपल्या भारतात साठ टक्के बांगलादेशमध्ये हा सुंदरबनचा आहे आणि या मॅपमध्ये तो व्यवस्थित दिसतो एवढ्या जास्त प्रमाणामध्ये इथं सुंदरबनमध्ये या वनांमध्ये जे आहे ते सुंदरी नावाची वृक्ष आहेत आणि ते एक मॅनग्रूव्ह खारफुटीची वनं आहेत आणि बा बांगलादेशमध्ये याचा साठ टक्के भाग येतो भारतात त्याचा चाळीस टक्के भाग येतो तर हे इथं तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिवरी नावाची वृक्ष आपल्या महाराष्ट्रात आहेत ओके तर येस इंग्लिशमध्ये क्वेश्चन दिसतील का वी विल ट्राय सिद्धूजी तुम्हाला ते पी डी एफमध्ये मिळतील टेलिग्राम चॅनलवर आपल्या आणि काहीतरी मी विचारणार होतो आपल्या महाराष्ट्राचं एक वृक्ष आपण ठरवलं आहे महाराष्ट्राचं खारपुटी वृक्ष ठीक आहे किंवा आपण म्हणू शकतो आपल्या महाराष्ट्राचं एक वृक्ष आहे त्याचं नाव काय आहे चपला असं काहीतरी नाव आहे च वरूनच आहे ठीक आहे तर कोणाला आठवत असेल आपल्या महाराष्ट्रातलं जे आहे ते एक आपण डेडिकेट केलं आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं एक खारफुटी वृक्ष आहे त्या वृक्षाचं नाव जर तुम्हाला माहीत असेल करंटमधला मुद्दा आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका राष्ट्रीय हरित लवाद ओके नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळापेक्षा सी पी सी बी वेगळा कसा ते सांगा हरित लवाद संसदीय कायद्याने तयार झालेला आहे तर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कार्यकारी मंडळाच्या अध्यादेशानं तयार झालं आहे हरित लवाद हा पर्यावरणीय वाद किंवा दावे हाताळून त्यावर निश्चित वेळेत निकाल देत असतो तर प्रदूषण मंडळ हे हवा पाणी आणि वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतं यापैकी कोणतं विधान तुम्हाला वाटतं की बरोबर आहे आणि त्यातलं काय तुम्हाला योग्य वाटतं सफेद चिप्पी राईट व्हेरी गुड <coughs> या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे सफेद चिप्पी लक्षात ठेवा बोथ आर रॉंग असं तुम्ही म्हणताय पण याच्यातलं जर पहिलं विधान आपण बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते हरित लवाद संसदीय कायद्याने तयार झालाय तर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कार्यकारी मंडळाच्या आदेशानं तयार झालंय इथं हा पॉइंट पूर्णतः चुकीचा पॉइंट आहे विधान चुकलं हरित लवाद हा पर्यावरणीय वाद दावे हाताळून त्यावर निश्चित वेळेत निकाल देत असतो बरोबर आहे तर प्रदूषण मंडळ हे हवा पाणी वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतं त्यासाठी ते काम करत असतं तर दुसरं विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे पण पहिलं विधान या ठिकाणी चुकतं फक्त ब या प्रश्नाचं उत्तर असेल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल न्यू दिल्ली जे की भारत सरकार अंतर्गत आहे आणि सी पी सी बी हे एक बोर्ड आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि ते कशासाठी काम करतं आपल्या भारतामध्ये एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यावरती अप ठेवण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्टमध्ये ते येतं आणि त्यासाठी ते काम करत ओके यू एन सी सी डी ओके बाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा या कराराच्या सदस्य राष्ट्रांची चौदावी परिषद नुकतीच दिल्ली येथे पार पडली होती हा करार एकोणीसशे ब्याण्णव साली संयुक्त राष्ट्रांद्वारे वसुंधरा परिषदेदरम्यान करण्यात आला आहे यू एन सी सी डी ओके याबद्दल आहे डेझर्टिफिकेशनसाठी काम करतात याचं उत्तर फक्त एक असेल चौदावी परिषद यू एन सी सी डीची जी आहे त्या सदस्य राष्ट्रांची दिल्ली येथे झाली होती चौदावी नुकतीच हा शब्द काढून टाका आणि हा करार एकोणवीसशे ब्याण्णव साली युनायटेड नेशनच्या संयुक्त वसुंधरा परिषदेद्वारे झाला होता हे विधान चुकीचं आहे असं म्हटलं आहे कॉज युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन वाळवंटीकरण टाळण्यासाठी हा करार झाला होता पण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाला होता इथे यांनी प्रश्नामध्ये दिला एकोणवीसशे ब्याण्णव सो so, नाईन्टीन नाईन्टी फोर इथं तुम्हाला करायचं आहे बाकी सगळं या ठिकाणी बरोबर okay, आहे ओके आणि पॅरिस फ्रान्स न्यूयॉर्क युनायटेड स्टेट या ठिकाणी याचे लोकेशन्स आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या कायद्याने सतरा जूनला डेझर्टिफिकेशन थांबवण्यासाठी हा करार झाला होता याचा लोगो राज्यसेवा मेन्सवाले विद्यार्थी लक्षात ठेवू शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आणि हे सी ओ पी फोर्टीन जे आहे ते न्यू दिल्लीला झाली होती तुम्हाला नवीन सी ओ पीबद्दल जर माहीत असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता येस नाईन्टीन नाईन्टी फोर सी ओ पी यू एन सी सी डी न्यू दिल्ली इंडिया येस नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथं बघणार आहोत त्यानंतर मग आपण थोडं एन्व्हायरमेंट काय आहे आणि त्यातले महत्त्वाचे कन्सेप्ट पण बघणार आहोत आता या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला माहीतच आहे की एखाद्या जमिनीच्या प्रदेशातील जमिनीच्या जैविक क्षमतेचा सुपिकतेचा जर जा राज झाला जमिनीचं वाळवंटीकरणात रूपांतर होतं त्याला वाळवंटीकरण असं म्हणतात खालीलपैकी कोणते घटक वाळवंटीकरणासाठी कारणीभूत आहेत तर तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी पाणी वाऱ्यामुळं मृदेची धूप मृदेची धूप हे वाळवंटीकरणाला कारणीभूत आहे अतिचराई जर केली एखाद्या ठिकाणी ते पण आहे रसायनांचा जर वापर बाहेर केला वाळवंटीकरण होणार आहे आणि वनांचा नाश केला डिफॉरेस्टेशन केलं तरी पण वाळवंटीकरण होणारच आहे त्यामुळं येस येस आणि एकच प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा कशाला विचारताय तुम्हाला त्याचं सोल्युशन पण दिलं आहे आपण आकाशजी ठीक आहे याचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व ठीक आहे याचं लक्षात ठेवा त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियम वन्यजीव संरक्षण कायदा आणि राष्ट्रीय वनधोरण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचंय सोपा प्रश्न आहे दोन ऑप्शन वरून उत्तर निघून जात <coughs> पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा एकोणवीसशे शहाऐंशीचा चा हे माहीत नसेल तुम्हाला घनकचरा व्यवस्थापन पण मग तीन उत्तर पहिला आहे तर सगळा मग आता तीन इथंही आहे तीन इथंही आहे मग या ठिकाणी बघा वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा आहे बेसिकली एकोणवीसशे बहात्तरचा ओके मग पहिल्याचं उत्तर तीन आहे तिसऱ्याचं तीन आहे तिसऱ्याचं एक आहे तिसऱ्याचं एक इथं दिसतंय म्हणून उत्तर काय असेल इथं दोन असेल आणि त्यानंतर महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियम हा दोन हजारचा आहे ठीक आहे आणि राष्ट्रीय वनधोरण हे कधीचं आहे हे इथं एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशीचं होईल ओके okay. राष्ट्रीय वनधोरण अठ्ठ्याऐंशीचं आहे पर्यावरण संरक्षण कायदा शहाऐंशीचा आहे वन्यजीव संरक्षण कायदा बहात्तरचा आहे आणि राष्ट्रीय वनधोरण हे अठ्ठ्याऐंशीचं आहे सोपा प्रश्न आहे आणि उत्तर अगदी बरोबर बाकी असे काही ॲक्ट आहेत जे विचारले जाऊ शकतात तर तुम्ही इथं बघू शकता इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल ॲक्ट्स इन इंडिया एअर पोल्युशन कंट्रोलचा ॲक्ट एक्क्याऐंशीचा आहे बायोडायव्हर्सिटी ॲक्ट जव जैवविविधता कायदा दोन हजार दोनचा एनवायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट एकोणवीसशे शहाऐंशीचा म्हणजे आताच जो बघितला आपण पर्यावरण संरक्षण कायदा फॉरेस्ट कन्झर्वेशन वन संरक्षण कायदा ऐंशीचा आहे इंडियन फॉरेस्ट ॲक्ट सत्तावीसचा आहे ग नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ॲक्ट दोन हजार दहाचा आहे प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हेरायटीज फार्मर राईट्स ॲक्ट दोन हजार एक पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स एक्क्याण्णव वॉटर प्रिव्हेन्शन पल्युशन चौऱ्याहत्तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार दोन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे बहात्तर नॉईस पोल्युशन ॲक्ट आणि काही हजार डस वेस्ट हँडलिंग मॅनेजमेंट ॲक्ट एकोणनव्वदचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यानंतर काही मुवमेंट्स अशा आहेत पर्यावरणातल्या जसं बिश्नोई मुवमेंट झाली होती सतराशेमधली आहे सगळ्यात जुनी पर्यावरणाची मुवमेंट कोणती आहे तर विचारलं तर बिश्नोई ओके बिश्नोई मुवमेंट कुठची आहे राजस्थानमधली ओके आणि ती खूप जुनी मुवमेंट आहे झाडाला आणि पर्यावरणातलं प्रत्येक जीवाला देव मानतात ठीक आहे चिपको चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा चंडीप्रसाद भट एकोणवीसशे त्र्याहत्तरची ओके सेव्ह सॅलियंट व्हॅली मुवमेंट एकोणवीसशे अठ्याहत्तर जंगल बचाव आंदोलन ब्याऐंशी अपिको आंदोलन एकोणवीसशे त्र्याऐंशी नर्मदा बचाव आंदोलन एकोणवीसशे पंच्याऐंशी टेब्री डॅम कॉन्फ्लिक्ट एकोणवीसशे नव्वद तर हे काही पर्यावरणविषयक महत्त्वाच्या मोहिमा ज्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात जोळ्यालावामध्ये त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न थोडासा याच्यात येतो बट तिथे हा चांगला प्रश्न आहे चारशे कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली होती तेव्हा चौपन्न टक्के ऑक्सिजनचं प्रमाण होतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मात्र नगण्य होतं जेव्हा सजीवांची उत्पत्ती झाली तेव्हा पृथ्वीच्या सुरुवातीच्या वातावरणामध्ये बदल घडून आला त्यापैकी अचूक आहे की चौपन्न टक्के ऑक्सिजन होता पृथ्वीवरती जेव्हा चारशे साठ कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली कार्बन डायऑक्साईड कमी होता हे चुकीचं विधान असेल पहिलं तर चुकलं पण जे दुसरं विधान आहे ते आपण पुन्हा बघू जेव्हा सजीवांची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांनी पृथ्वीच्या सुरुवातीच्या वातावरणामध्ये बदल घडून आणला कसा काय बदल घडून आणला सजीव कसे बदल घडून आणतील एकदम सुरुवातीच्या काळात उत्पत्ती झाली आणि लगेच बदल दुसरंही विधान चुकीचं आहे या ठिकाणी सजीवांची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांनी पृथ्वीच्या सुरुवातीच्या वातावरणात बदल घडून आणला वाटतंय थोडं बरोबर आहे हा मग एक सेकंड मला वाटलं थोडं वाटतं ते चुकीचं पण पण त्याचं उत्तर त्यांनी हे दिलंय की ते ब बरोबर आहे अ चुकीचं आहे याचं एक्सप्लनेशन नाही बट ते ब करेक्ट आहे या ठिकाणी सजीवांची उत्पत्ती झाली तेव्हा हळूहळू पृथ्वीच्या सुरुवातीच्या वातावरणात बदल घडून आले म्हणजे ऑक्सिजन फॉर्मेशन झालं आणि मग नायट्रोजन आणि सगळ्या गोष्टी ऑलरेडी होत्या त्याचं हे होत गेलं आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जसे जसे फॉर्म ऑफ व्हायला लागले तर मग पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात हळूहळू बदल व्हायला लागले दॅट विल बी द एक्सप्लेनेशन ऑफ इट ओके okay. त्यानंतर पृथ्वीवरती सगळ्यात जास्त कोणता वायू आहे असं जर तुम्हाला विचारलं तर नायट्रोजन अठ्ठ्याहत्तर टक्के त्यानंतर दुसरा एकवीस टक्के ऑक्सिजन आहे ठीक आहे त्यानंतर अॅरेगॉन शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्के कार्बन डायऑक्साईड पृथ्वीवर शून्य पॉईंट शून्य चार टक्के आहे आणि मग बाकीचे वायू जे अदर वायू त्यांचंही प्रमाण आहे शून्य पॉईंट शून्य दोनमध्ये ठीक आहे येस त्यानंतर वाईल्ड वाईन स्पीड टेम्परेचर रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि वाईन डायरेक्शन हे आपण कोणत्या मीटरनं मोजतो म्हणजे टेम्परेचर कोणत्या मीटरमध्ये मोजतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशात मोजतो वाईनची डायरेक्शन वाऱ्याची दिशा कोणत्या मीटरमध्ये मोजतो आणि वाऱ्याचा स्पीड जो आहे तो कोणत्या मीटरमध्ये मोजतो असा हा प्रश्न आहे हो चार उत्तर बरोबर आहे त्याचं लाईक वगैरे करत चला आपण हे फ्रीमध्ये घेतोय तुमच्याकडून एक रुपया पण आपण इथं घेत नाही आहोत थोडं कर्तव्य हो। तुमचं पण आहे या प्रश्नाचं उत्तर असेल चार वाऱ्याचा वेग जर तुम्हाला मोजायचा असेल तर तुम्हाला ब्युफोर्ट स्केल नावाची एक स्केल आहे त्या स्केलचा वापर करावा लागतो त्यानंतर टेम्परेचर मोजायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी आपण कशाचा वापर करतो थर्मामीटरचा वापर करतो तीन तीन दोनच ठिकाणी होतं रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुम्हाला मोजायची आहे तर तुम्ही वेट ड्राय बल्ब थर्मामीटरचा वापर करता आणि वाइन डायरेक्शन वाऱ्याची दिशा जर मोजायची असेल तर वाइंड वेनचा वापर केला जातो याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर चार जे की अगदी बरोबर आहे त्यानंतर ब्यूटफोर्ट्स ब्युटफोर्ट्स याच्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी आपण मोजतोय मजे की ब्युटफोर्ट स्केलमध्ये वाऱ्याचा स्पीड किती आहे हे जहाजामध्ये ब्युटफोर्ट स्केलचा वापर केला जातो टेम्परेचर म्हटलं तर थर्मामीटर जगाला माहीत आहे आणि मग ह्युमिडिटी मोजण्यासाठी वाईन वेव सॉरी हे जे थर्मामीटर आहे ते थोडंसं आय आर थर्मामीटर ज्याला म्हणतात तेही त्याचा वापर होतो आणि या ठिकाणी ही आहे हे असतं ते वाईन वेव वाईन वेन जे वाऱ्याची दिशा मोजण्यामध्ये महत्त्वाचं आहे त्यानंतर जलस्रोत आणि पृथ्वीवरील एकूण जलापैकी प्रमाण महासागरामध्ये पृथ्वीवरती असलेला किती टक्के जल आहे बर्फाच्छादनामध्ये आपल्या पृथ्वीवर किती जल आहे भूगर्भ जल किती आहे ग्राउंड वॉटर आणि सरोवर नद्या आणि वातावरण याच्यात किती टक्के पाणी आपल्या पृथ्वीवर आहे असं तुम्हाला विचारलं आहे प्रेशर बॅरोमीटर ओके हां त्याचाही त्यात वापर होतो उत्तरं डिलीट कशाला करता केली तर केली चुकतात ना प्रत्येक व्यक्ती चुकतो मीच तर चुकतो माणूस चुकायलाच आहे चुका आणि शिका यातून या, या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर फोर ओके कसं काय तर इथं बघा महासागरामध्ये पृथ्वीवरच्या किती टक्के पाणी असणार सगळ्यात जास्त सत्त्याण्णव पॉईंट तीन टक्के पाणी हे आपल्या महासागरामध्ये आहे पृथ्वीवरील एकूण जलापैकी प्रमाण बघतोय आपण बाय पर्सेंटेज वाईज किती टक्के पाणी आहे आपण इथं फक्त लँड आणि वॉटर इन द ओशियन असं कॅल्क्युलेशन नाही करतोय आपण कॅल्क्युलेशन करतोय बाय डिफॉल्ट <coughs> एकदम मोठ्या स्केलवरती ते लहान मुलांसारखं नाही सर ते मग त्याच्यात बहात्तर टक्के पाणी त्यानंतर एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि बाकीचं उरलेलं जे आहे एकवीस टक्के आपल्याला जे आहे ते लँड फॉर्म दिसतो त्याचा विचार नाही करतोय आपण त्या वेगळ्या गोष्टीचा विचार करतो आहे फक्त पाण्याचा विचार करतो आहे की एक ते एकूण जे पाणी आहे एकाहत्तर टक्के ठीक आहे की सत्तर पॉईंट आठ नऊ टक्के जे आहे त्याला एकाहत्तर टक्के आपण जे म्हणतो तर त्या एकाहत्तर टक्के पाण्यामध्ये त्या महासागरात किती पाणी आहे तर सत्त्याण्णव पॉईंट तीन टक्के बर्फात छादन किती येणं झालं आहे तर ते झालं आहे दोन टक्केमध्ये ठीक आहे भूगर्भ जल किती आहे जमिनीवरचं जमिनीच्या आतमधलं तर ते आहे शून्य पॉईंट अडुसष्ट टक्के आणि नद्या सरोवर वातावरणात किती पाणी आहे तर ते शून्य पॉईंट फक्त दोन टक्के ओके शून्य पॉईंट फक्त दोन टक्के पाणी आपल्या नद्या आणि सरोवरामध्ये आहे ठीक आहे येस त्यानंतर आयुसियन बाबत काही विधाने लक्षात घेऊन योग्य तो पर्याय निवडा आयुसियनचं मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड येथे आहे आयुसियनद्वारे अर्थ अवर हा प्रोग्राम आयोजित केला जातो एकोणवीसशे साठ साली भारत आयुसियनचा सभासद बनणारा दक्षिण आशियातला पहिला देश आहे आणि सर्वप्रथम एकोणवीसशे सत्तरमध्ये आयुसियननं रेड लिस्ट ऑफ थ्रेटन स्पेसिस स्थापन केली स्कीप ओके okay. या क्वेश्चनचा आंसर असेल ऑप्शन नंबर थ्री ब आणि ड याच्या चूक आहे है? ठीक आहे है. आयुसीएनद्वारे अर्थवर हा प्रोग्राम आयोजित केला जातो नो एकोणवीसशे साठ साली भारत आयुसीएनचा सभासद बनणारा दक्षिण आशियातला पहिला देश आहे नोप की बरोबर आहे बरोबर आहे ते विधान ठीक आहे या ठिकाणी फक्त ब आणि ड चुकीचा आहे एकोणवीसशे साठमध्ये भारतच आहे जो आयुसीएनचा दक्षिण आशियातला पहिला देश बनला आणि आयुसीएनचं मुख्यालय ग्लँड येथील स्वित्झर्लंडमध्ये आहे अर्थवर हा प्रोग्राम कोण आयोजित करतं हे आपल्याला बघावं लागेल अर्थवर हा प्रोग्राम जो आयोजित केला जातो यासंबंधी लक्षात घ्या की हा प्रोग्राम इथं आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ मार्फत ओके डब्ल्यू डब्ल्यू एफ वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर ठीक आहे हे आपण बघूया याच्यामधलं डि डिटेलमध्ये बघूया आणि हा दिवस कधी असतो तर एकोणतीस मार्च नावाचा दिवस आहे तो एकोणतीस मार्च नावाचा दिवस हा अर्थवर म्हणून हे केला जातो साजरा केला जातो एकशे नव्वदपेक्षा जास्त देशांमध्ये हा देश जो आहे तो साजरा केला जातो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि फ्युचरसाठी काही लाईट आपण सेव्ह केली या पाहिजे यासाठी पूर्ण जगामध्ये त्या एका वेळेदरम्यान संपूर्ण घरातील लाईट्स आणि जे त्याचे सगळं बंद असतं एकोणतीस मार्च हा असतो ठीक आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ मार्फत ओके हां एकोणतीस मार्च असं इथं दिलं आहे बट तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून आहे कन्फ्युजन नका दाखवू जे इमोजीज वगैरे तर मला अजिबात ते आवडत नाही ठीक आहे अर्थ अवर डे जर बघायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला ठीक आहे असा काही कन्फ्युजनवाला विषय नाही तर तो अर्थ अवर डे प्रत्येक याच्यामध्ये मग तो हे केला जातो असा काही त्याचा स्पेसिफिक नाही आहे तो मार्च महिन्यामध्ये केला जातो त्याचं काहीतरी ठरलेलं असतं की शेवटचा शनिवार की काय म्हणजे अर्थवर इन्स्पिरेशन हेल्ड इन द मी तुम्हाला याची पूर्ण माहिती मराठीमध्ये सांगतो की याची थीम काय होती आणि नेमकं हे असतं काय ठीक आहे जगभरामध्ये याचा जो आहे सव्वीस मार्चला झाला होता दोन हजार बावीसला पण याचा एक विशेष हे आहे ते थोडं मराठीमध्ये आपण बघू की कोणत्या शुक्रवारी की शनिवारी हे आपण बघूया की हा कधी साजरा केला जातो अर्थवर डे सव्वीस तारखेला झाला होता आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा डब्ल्यू डब्ल्यू एफकडून या दोन हजार सातमध्ये अर्थ वॉ जे आहे अर्थ अवर डे साजरा केला जातो अँडी रिडले यांनी ही मोहीम सुरू केली होती आणि सुरुवातीला याच्यात पस्तीस देव देश होते एकशे अठ्ठ्याहत्तर देशामध्ये अनावश्यक वीज रात्री साडेआठ ते साडेनऊ ओके साडेआठ ते साडेनऊ दरम्यान बंद केली जाते त्यावेळी संपूर्ण जगात ब्लॅकआउट होतं आणि मग मेणबत्त्या पेटून हा देव दिवस साजरा करतात आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मते डब्ल्यू डब्ल्यू एफ या जागतिक मोहिमेची हवामान आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर लढायला मदत करते आणि भारतामध्ये पहिल्यांदा अर्थवर साजरा केला होता दोन हजार नऊमध्ये पन्नास लाखाहून अधिक लोक होते आणि ऐतिहासिक लाई ठिकाणं आहेत त्यांची पण लाईट्स इथं बंद केली जाते जसं की मोठमोठ्या ज्या बिल्डिंग्स आहेत एम्पायर वर्ल्ड न्यूयॉर्कमधलं एल आयफेल टावर पॅरिसमधलं बुर्ज खलिफा दुबई अथेन्समधलं ॲक्रोपोलिस अशा मोठमोठ्या ठिकाणचे लाईट्स पण ऑफ ठेवतात साडेआठ ते साडेनऊ दरम्यान अर्थवरमध्ये आणि याच्यामध्ये काय घेतात हे कोणता दिवस घेतात ते आपण बघू यामध्ये पर्यावरण सुधारण्यासाठी मार्चमधला शेवटचा शनिवार देतात लास्ट सॅटरडे घेतात आणि त्या दिवशी जागतिक लेवलला साडेआठ ते साडेनऊ दरम्यान हे सगळे कोट्यावधी लोक हे करतात शेवटचा शनिवार असतो आणि दोन हजार बावीसमध्ये शेवटचा शनिवार कोणत्या तारखेला होता तर सव्वीस मार्चला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि याची थीम काय आहे दोन हजार बावीसची शेप ऑफ आफ... शेप आवर फ्युचर ओके तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचंय शेप आवर फ्युचर ओके हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सल्फर ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड स्मॉग स्मॉग काय असतं स्मॉग म्हणजे स्मोक अधिक फॉग ओके लेट्स इलॅबरेट इट स्मोक प्लस फॉग धुक्यापासून आणि धुरापासून जो तयार होतो त्याला स्मॉग असं म्हणतात मिक्सचरपासून आणि क्लोरोफ्लुरो कार्बन सी एफ सी कशातून इमिशन होतं यांचं ते विचारलंय तुम्हाला कुठून इमिट होतात येस थँक्यू चांगला इनिशिएटिव्ह आहे तो अच्छा त्याच्यात कन्फ्युजन झालं का तुम्हाला कोणत्या तारखेला झाला सव्वीस तारखेला झाला ओके लक्षात ठेवा या क्वेश्चनचा आन्सर काय असेल तुम्हाला क्लोरोफ्लोरो कार्बन माहितीच आहे रेफ्रिजरेटरमधून बाहेर पडतात शेवटचं चा चारच असणार आहे सल्फर डायऑक्साईड कुठून हे होतो तर सल्फर डायऑक्साईड कुठून हे होतो तर हे इंडस्ट्रीयल आणि व्हेईक्युलर एमिशन याच्यातून यसो टू बाहेर पडतो कार्बन मोनॉक्साईड जर म्हटलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो म्हणजे असा तर पर्याय आहेच नाही तर एक सेकंड थांबा याचं उत्तर एक तीन दोन चार असं असायला पाहिजे लेट सी नाही दोन असेल याचं लक्षात घ्या सल्फर डायऑक्साइड जे आहे ते थर्मल पॉवर स्टेशनमधून रिलीज होतात त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड म्हटलं तर ह वॉ व्हेईकल्समधून स्मॉग जर म्हटला स्मॉग होतो इंडस्ट्रीयल आणि व्हेईक्युलर इम्युनिशनमधून ओके तर हे लक्षात घ्या याचा पर्याय असेल तिसरा तिसरा पर्याय उत्तर आहे येस तीन उत्तर असेल याच सल्फर थर्मलमधून कार्बन मोनॉक्साईड व्हेकल्समधून स्मॉग इंडस्ट्री आणि व्हेकलर मधून आणि सी एफ सी रेफ्रिजरेटर आणि एसी मधून एअर कंडिशनर मधून ओके त्यानंतर भीतर वायनाड वेदा थनगल आणि नल सरोवर हे अभयारण्य आहेत आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहेत हे तुम्हाला इथे विचारलं गेलं आहे अशीच <coughs> बघितलं आपण भीतर ओडिशा आहे वायनाड आपण जर बघितलं तर ते तामिळनाडूमध्ये असेल तामिळनाडूमध्ये आहे की केरळमध्ये आय थिंक ते केरळमध्ये आहे वायनाड वेदा थनगल वेदा थनगल तामिळनाडू राईट आणि नल सरोवर हे गुजरातमध्ये असेल याचं उत्तर असं आपल्या याच्यानुसार चार येतं आहे पण आपण एकदा चेक करू चार उत्तर बरोबर आहे ठीक आहे भीतरकनिका ओडिशा वायनाड केरळ वेदाथनगल तमिळनाडू आणि नल सरोवर गुजरात ऑप्शन नंबर फोर इज द राइट आंसर मांडवी पालेलोम गोकर्ण आणि मरीना हे समुद्रकिनारी पर्यटन स्थळ आहेत हे कोणत्या राज्यात आहेत असं विचारलं आहे राईट अभी व्हेरी गुड मतदारसंघ तो राहुल गांधी यांचा वायनाड याचं उत्तर असेल चार मांडवी गुजरात समुद्रकिनारी पर्यटन स्थळ पालोलेम गोवा गोकर्ण म्हटलं तर कर्नाटका अँड मरीना इन द तमिळनाडू ओके याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर फोर अँड मयूर यू आर करेक्ट मांडवी गुजरात पालोलेम गोवा गोकर्ण कर्नाटका अँड मरीना तमिळनाडू ऑप्शन नंबर फोर विल बी द करेक्ट ऑप्शन सो दीज वेअर द क्वेश्चन हाऊ वाज द क्वेश्चन टेल मी इन द कमेंट बॉक्स अँड काही कन्सेप्ट आहेत लाईक इंडिकेटर स्पेसिस म्हणजे काय असतं सम ऑफ द कन्सेप्ट लाईक यू कॅन नो इथं इंडिकेटर स्पेसिस मीन्स वॉट तर ह्या पर्यावरण परिवर्तनासाठी खूप संवेदनशील असतात आणि ह्या प्रजाती परिस्थितीच्या हानीनंतर लगेच प्रभावित होतात ज्यांच्या एका सूचनेच्या आधारे वापर केला जातो समजा एखाद्या ठिकाणी एक मोठं तळं आहे आणि तळ्यामध्ये काहीतरी पल्युटंट गेलेले आहेत सगळ्यात जास्त अफेक्ट पहिला अफेक्ट होणारा तिथचा जो जीव असेल दॅट इज द इंडिकेटर स्पेसिस सांकेतिक प्रजाती आपण त्याला म्हणतो हे लक्षात ठेवा येस त्यानंतर या ठिकाणी पल्युशन झालं एखाद्या एरियामध्ये तर इंडिकेटर स्पेसिस कोण असतं दॅट इज द स्पेसीज विच अफेक्ट फर्स्ट जे पहिल्यांदा अफेक्ट होते त्यानंतर फाउंडेशन स्पेसीज म्हणजे काय ही प्रजाती इतर प्रजातीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते ठीक आहे जसं कोरल रीफ प्रवाळ भित्तिका यावर इतर प्रजाती निवास करतात जसं लक्षद्वीपमध्ये भित्तिकांपासून एक सरफेसच तयार झाला आहे ज्याच्यावरती लोकं राहतात प्राणी राहतात जीवजंतू राहतात ओके तर हे जे कोरल रीफ आहे हे कोरल रिफ काय आहे फाउंडेशन स्पेसीज आहे तिनं फाउंडेशन केलं म्हणून लोकं त्याच्यावर किंवा वनस्पती त्याच्यावर किंवा जीव जवन जीवजंतू त्याच्यावर राहायला आले तर फाउंडेशन स्पेसीज म्हणजे इतर प्रजातीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते ती आहे कोरल रीफ या ठिकाणी त्यानंतर कीस्टोन स्पेसिस म्हणजे काय कुंजी शाळा या अशा प्रजाती असतात त्या कोणत्याही समुदायामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवाहार अल्प असूनसुद्धा किंवा जीववर्तुलनाची अल्पता असूनसुद्धा सामुदायिक लक्षणावर आपला प्रभाव टाकतात त्याला स्टोन प्रजाती म्हणतात जसं इथं बघू शकता समजा जंगलामध्ये ससे सचे जर वाढले आणि वाघच संपून गेले तर काय होईल हे ससे जे वाढतील ना सगळे हे सगळं गवत खाऊन टाकतील पूर्ण पर्यावरणातलं आणि यांना यांच्यावर कंट्रोल पाहिजे मग कंट्रोल पाहिजे तर कोण आहे वाघ आहे ओके एक वाघ हा त्या स्पेसिजला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो त्यानंतर एक कोल्हा त्या स्पेसिजला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो किस्टोन स्पेसिज म्हणजे अशी स्पेसिज आहे जी इकोसिस्टीमला परिस परिस्थितिकीला कंट्रोलमध्ये किंवा तिचं बॅलेन्स सांभाळून ठेवते जसं जंगलामध्ये एखादी स्पेसिस जर वाढली तर ती धोकादायक आहे ती काही चांगली स्थिती नाही आहे ठीक आहे जसं आपण बऱ्याच प्रकारच्या गोष्टी बघितल्यात तर परिसंस्थेमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन प्रकारच्या परिसंस्था असतात नैसर्गिकमध्ये जंगल गवताळ आणि ओसाळ जंगलामध्ये विषवृत्ती वनं आहेत गवताळमध्ये सव्हाना आणि मध्य आणि ओसाळ वनांमध्ये उष्णकटिबंधीय आणि ध्रुवीय वनं येतात जसं मध्य गवताळ वनामध्ये प्रेरी पंपास वेल्ड डाऊन्स आणि स्टेप्स हे जे काही महत्त्वाचे आहेत ते हे येतात प्रेरी नावाचा गवताळ प्रदेश अमेरिकेत आहे पंपास नावाचा दक्षिण आफ्रिकेत आहे व्हेल्ड नावाचा कुठे आहे व्हेल्ड हा ऑस्ट्रेलियामध्ये नाही डाऊन्स ऑस्ट्रेलियामध्ये आहे वेल्ड कमेंट बॉक्समध्ये टाका आणि स्टेप्स नावाचा प्रदेश पण कमेंट बॉक्समध्ये टाका ओके बाकी उष्णकटिबंधीय ओसाळमध्ये सहारा वाळवंट आफ्रिका कलाहरी अटाकामा ऑस्ट्रेलियामध्ये आहे कोलरॅडो या ठिकाणी ओसाळ भाग आपल्याला दिसतो त्यानंतर परिसस्तेची रचना तुम्हाला माहीतच आहे अजैविक घटक निर्जीव आणि जैविक घटक सजीव आणि एनर्जी फ्लो चालू असते जसं झाडं फोटोसिंथेसिसने ऊर्जा तयार करतात ही ऊर्जा गवताच्या माध्यमातून गाईपर्यंत जाते सशापर्यंत जाते मग यांच्यावर जगणारे काही असतात हर्वी होरस ठीक आहे किंवा कार्नी होरस आणि ते जे आहेत कार्नी होरस त्यांनाही संपवणारे डेट्री होरस असतात ओके आणि बायोटिक फॅक्टर्समध्ये तुम्हाला दिसतं की पर्यावरणामध्ये जैविक घटकामध्ये मुख्यतः प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीव येतात जे पर्यावरणाचं बॅलन्स ठेवत असतात जसं उत्पादक आहे जो एनर्जी तयार करतो झाडं भक्षक आहे जो तीन जण एनर्जी कन्झ्युम करतो आणि हे भक्षक एकापासून दुसऱ्यापर्यंत एनर्जी कन्झ्युम करून पाठवतात ओके आणि त्यानंतर शेवट यांनाही संपवणारे मातीमध्ये मिसळणारे मिट्टी से आया आहे मिट्टी में मिल जाएगा तर हे डिकम्पोजर पण असतात त्यानंतर एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टीम द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम प्रोड्यूसर टू द कन्झ्युमर इज कॉल्ड एज एनि एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टम आणि ती अन युनिडायरेक्शनल असते वरून खाली पण असू शकते खालून वर पण असू शकते बट इर्जेचा दहा टक्केचा नियम आपल्याला लिंडमनं दिला आहे तर लिंडमनं जो नियम दिला आहे त्यानुसार तुम्हाला खालून ऊर्जा वर जाते हेच लक्षात ठेवायचं आहे उत्पादक तुम्हाला माहीत आहे कोण असतं भक्षक हे इथं दिसत आहेत तुम्हाला ऑटोट्रॉप म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे हेट्रोट्रॉप जे त्याच्यावर जगणारे हेट्रोट्रॉपचा तिसरा प्रकार ज्याच्यात चार ते सेकंडरी कन्झ्युमर असतात हेट्रोट्रॉपचा तिसरा प्रकार ज्याच्यात ते बेसिकली टर्शरी असतात आणि हेट्रोट्रॉपचा चौथा प्रकार जे कॉटरनरी असतात म्हणजे ऑटोट्रॉपपासून चार प्रकारचे हेट्रोट्रॉप्स त्याच्यावर डिपेंड असतात ओके आणि मग द्वितीय भक्ष तृतीय भक्ष तुम्हाला माहीत आहे त्याच्यात काय काय येतं अन्नसाखळी फूड चेन ही जशी आपण फूड वेब बघितली तर बघतो म्हणजे एकापासून दहा जणांचं कनेक्शन लागतं तसंच एकापासून फूडचेनमध्ये जर बघितलं तर फूडचेनमध्ये एक अन्न साखळी आहे जसं गवतावर हरिण हरणावर वाघ गवतावर कीटक कितक, किटकावर बेडूक बेळकावर साप सापावर गरुड गवतावर गाय गाईवर मानव दुधापासून ओके शेवाळ शेवाळ शेवाळावरती प्राणीजन्य प्लॅंग्टॉन आणि प्लँगटॉनवर मासे जगतात आणि माश्यावरती मानव जगतो ह्या प्रत्येक क्षेत्रातल्या का महत्त्वाच्या काय आहेत इकोसिस्टीम्स आहेत अन्न साखळ्या आहेत फूड चेन्स आहेत हे मरीन लाईफमधली हे सगळी आपल्या टेरिस्ट्रीयल लाईफमधली किटकावर कोंबडी कोंबडीवर मानव ही पण एक अन्नसाखळी इथं तयार होते आणि हे सगळं वाय सी एमच्या बुकमधून घेतलं आहे म्हणजे शंभर टक्के आयोग याच्यातले प्रश्न विचारणार हर्बीओरस म्हणजे काय तर जे प्लांट मॅटर कन्झ्युम करतात शाकाहारी कार्नी म्हणजे काय हर्बीओरसनं जे खाल्लं आहे ते खाणारे कार्नी त्यांनाच खाणारे हरबी होरसलाच खाणारे ठीक आहे मांसाहारी ते तुम्ही बघू शकता आता टाईप ऑफ फूड चेन असतात दोन प्रकारचे एक ग्रेझिंग फूड चेन असते आणि एक डेट्रिटस फूड चेन असते ग्रेझिंग फूड चेन तुम्ही बघू शकता द कन्झ्युमर वी स्टार्ट द फूड चेन युटिलायझिंग द प्लांट और द प्लांट पार्ट ॲज देअर फूड कन्स्टिट्यूट द ग्रेझिंग फूड चेन प्लांट बेस्ड अन्न खाणारे त्याच्यावर जगणारे जे लोक आहेत त्यांना आपण ग्रेझिंग म्हणतो चरणारे ओके प्लांटवर चरणारे ग्रेझिंग फूड चेनमध्ये आणि हा कंटेंट आहे शंकर आय एस जे यूपीएससी साठी बुक यूज करतात त्याच्यातला त्यानंतर डेट्रिसट फूड चेन याच्यामध्ये प्लांट किंवा आपण म्हणू शकतो डेड मॅटरवर डेड ऑर्गॅनिक मॅटरवर किंवा डिकेइंग ऑफ प्लांट बॉडी होतात त्याला कन्झ्युम करतात मायक्रो ऑर्गॅनिझम ती डेट्रिटस फिडिंग ऑर्गॅनिझम चेन असते ओके आणि त्याला आपण डेट्रिसट फूड चेन म्हणतो जसं या ठिकाणी एक डेड लिवज आहेत ते मेलेले जे पानांचे तुकडे आहेत ते एका उड लाऊस नावाच्या किड्यानं ना खाल्ले आणि तो ओड लाऊस नावाचा किळा खाल्ला एका ज्या ब्लॅकबर्डनं ओके हे डेड ऑर्गॅनिक मॅटरवर जगणारे आहेत हे काही प्लांटमध्ये जीव नव्हता हो तरी त्याच्यावर जे आहे जगणारे होते ते आपल्याला दिसतात स्टेप्स हा युरोपमधला भाग आहे ओके हे लक्षात ठेवा व्हेल्ड हा झिम्बाब्वेमध्ये आहे साऊथ आफ्रिकेत आहे ओके त्यानंतर अन्न जाळं म्हणजे वेब जशी फूड चेन ही खूप प्रॉपर होती एक प्रॉपर चेन होती ओके बट फूड वेब जे आहे ते खूप मोठी चेन आहे लाईक सापावरती जे आहे गरुड ला राहतो म्हणजे माऊसचं कनेक्शन दाखवलं माऊसला साप पण खातो सापाला काइट पण खाते माऊसला ऊल पण खाते माऊसला रॅबिट पण खाऊ शकतो कॅट पण खाते कॅटला लायन खाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर माऊसला माऊस जो आहे असं म्हणजे खूप सारं असं वेब तयार होते वेब म्हणजे जाळं तयार होतं त्यालाच आपण काय म्हणतो अन्न जाळं असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर फूड वेब द फूड वेब फूड चेन रिप्रेझेंट ओन्ली वन पार्ट ऑफ द फूड ऑर एनर्जी फ्लो थ्रू द इकोसिस्टिम इम्प्लाय सिम्पल आयसोलेटेड रिलेशनशिप पण या ठिकाणी जर फूड वेब म्हटलं तर याच्यात ऑल पॉसिबल ट्रान्सफर ऑफ एनर्जी दाखवला जातो कुठूनही एनर्जी कुठेही जाऊ शकते पाथवेमध्ये तर इथं बघू शकता तुम्ही त्याचं एक चित्र तर हे सगळ्या गोष्टी आपण या पार्टमध्ये बघितल्या याच्यात माझ्याकडे खूप सारे असे कॉन्सेप्ट आहेत एक्झाममध्ये जे पुन्हा पुन्हा विचारले गेले होते जसा हा एक कॉन्सेप्ट आहे ज्याबद्दल मी थोडं सांगेल तुम्हाला आय थिंक तो डिलेट केलं येते उद्याच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवेल मी तर अशा प्रकारे तुम्हाला या भागातली एक रिव्हिजन आपण करून देतो आहे तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि जी डी सी अकॅडमी मार्फत तुम्हाला ज्या काही बॅचेस उपलब्ध आहेत त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता जशी तलाठीच्या संबंधी बॅच उपलब्ध आहे ॲप्लिकेशनवरती तसेच तुम्हाला एम पी एस सी इंटिग्रेटेड बॅच आहे आणि कंबाईनसाठी पण एक बॅच उपलब्ध आहे तर या बॅचेससाठी तुम्ही या नंबर वर फोन करू शकता धन्यवाद भेटूया आता आपण पुढच्या मध्ये ओके यस